नमस्कार मित्रांनो, मी चाललंय माझ्या मामाच्या गावी. माझ्या मामाचं घर असा रत्नागिरीमधील गुहागर तालुक्यातील पाटपंधळे गावामध्ये. आणि या ठिकाणी गणेशवाडीमध्ये माझ्या मामाचं घर श्री शांताराम चव्हाण आणि त्यांचे लेक शशिकला चव्हाण अशा माझ्या आईचं नाव असा. फायनली मी माझ्या मामाच्या घरी पोचलंय. सुंदर असा टुमदार बंगलो टाईप माझ्या मामाचं घर असा. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी असा की नवरात्रीमध्ये श्रीदेवी महालक्ष्मी अशा श्रीदेवी गौरीचं आगमन 9 दिवस माझ्या मामाच्या घरी होता. चव्हाणांची आणि ह्या गावाची श्रीदेवी महालक्ष्मी नटून थटून सुंदर अशी ह्या घरामध्ये बसलेली असा. संध्याकाळी खूप मोठो सुंदर असो कार्यक्रम असा. आणि त्या कार्यक्रमासाठी मुलांनी बघा या ठिकाणी फुलांची रांगोळी आणि सजावट करूक आत्तापासूनच सुरुवात केलेली असा. कारण भजन, जाकड, त्याच्यानंतर सोनं लुटणं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होच्या असं. तर मित्रांनो, ह्या असा माझ्या मामाचा सुंदर असा बंगलो टाईप घर. आणि या ठिकाणी बघा ही सुंदर अशी रांगोळी अंगणामध्ये ह्या मुलांनी घातलेली असा. चला तर मित्रांनो, तुमका मी आता येऊन माझ्या मामाचा घर दाखवतोय. आणि या ठिकाणी बसलेली ही मानाची देवी ती सुद्धा दाखवते. घरामध्येच प्रवेश करताच आपणक या ठिकाणी ही छोटी छोटी मुलं रांगोळी घालताना दिसतात. कारण संध्याकाळी देवीचं खूप मोठो मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम असा. आणि देवीक आपणक सुंदर अशी फुलं वगैरे लावून या ठिकाणी सजवची असा. ह्या देवीक पूर्णपणे 16 लुगडी नेसवली जातात. या ठिकाणी माझ्या मामाची मुलगी इलली असा. आणि ती आता देवीक पूर्णपणे काजळ कुमकुम वगैरे घालून तसेच चंद्रकोर काढून आणि फुलांची सजावट करून तिची सुंदर अशी नटून तटून तयारी करता. तर अशा प्रकारे देवीक सुंदर अशी चंद्रकोर काढून झालेली असा. आणि आता याच्या पुढे देवीक विविध प्रकारची फुलं लावून आपणात सजवची असा. आता श्रीदेवी महालक्ष्मीक आपणात पूर्णपणे फुलांनी सजवची असा. आणि त्याच्यासाठी मुंबईवरून माझ्या मामाने सुंदर अशी विविध रंगीबिरंगी गुलाबाची फुलं पाठवलेली असत. दरवर्षी ह्या देवीक झेंडूच्या फुलांनी पण सजवला जाता. पण म्हटलं थोडीशी आगळी वेगळी ही गुलाबाची फुलं लावून ह्या वर्षी सजूया. देवीक सजवण्यासाठी गावातील मुलं इलली असत. आणि आता ही फुलं लावून ह्या देवीक सुंदर अशी सजवतली. चला तर मित्रांनो, बघूया ह्या देवीक फुलं लावून कशा प्रकारे सजावट केली जाता. तर अशा प्रकारे मित्रांनो, सुंदर असा देवीक गुलाबाच्या आणि शेवंतीच्या फुलांनी सजून झालेला असा. तुमका आता मी देवीचा आरती झाल्यानंतरचा सुंदर असा दर्शन दाखवतो.
या देवीला सजवल्यानंतर तिची आरती आणि ओटी भरली जातात आणि त्याच्यानंतर या गावातील लोक गुरव किंवा ह्या घरचे व्यक्ती जे पण कोण असत ते ह्या देवीची पूजा करतात, म्हणजे सकाळची पूजा ह्या देवीची केली जातात. त्याच्यानंतर घंटा, दुपारत, आरती वगैरे दाखवून देवीक प्रसाद दाखवलो जाता. पूजा आणि आरती झाल्यानंतरचा ह्या असा सुंदर असा श्रीदेवी महालक्ष्मीचा सजवलेला रूप. तर मित्रांनो, आता होतली संध्याकाळची आरती आणि त्याच्यानंतर भजन जाकड ह्या पुढील कार्यक्रमाक सुरुवात होतली.